पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालाय आणि विठ्ठलाच्या चरणी हा विजय आम्ही अर्पित करतो. मी पंढरपूरच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेनं विश्वास दाखवला आणि गेल्या 1.5 वर्षातल्या महाविकास आघाडीच्या गैरकारभाराला, भोंगळ कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम हे पंढरपूरच्या जनतेने त्या ठिकाणी केलंय. आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच जनरल निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सरकारी पक्षाच्या वतीनं तीनही पक्ष उतरले, साम दाम दंड भेद असे सगळे प्रकार त्या ठिकाणी वापरले, प्रशासनाचा गैरउपयोग केला, मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर केला, पण हे सगळं केल्यानंतर देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं. या सरकारने कोरोनाच्या काळात कोणालाच मदत केली नाही आणि विशेषतः 12 बलुतेदारांमध्ये या संदर्भात एक मोठी नाराजी होती. ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या वीज तोडल्या गेल्या त्याची देखील एक मोठी नाराजी या सरकारच्या विरोधात होती आणि मला असं वाटतं की ते सर्व एकत्रितपणे आज भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत आणि पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालाय आणि विठ्ठलाच्या चरणी हा विजय आम्ही अर्पित करतो. कधी काँग्रेस पक्षाने विधानसभेत महाराष्ट्रात 1 आणि केरळ राज्यात 3 ठिकाणी निवडणूक लढवलेली होती. त्यातले 2 ठिकाणी केरळ राज्यात विजय प्राप्त झाला. ज्या एका ठिकाणी महाराष्ट्रात लढवलेली त्या ठिकाणी मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका या 2 तालुक्यातली ही निवडणूक होती आणि दोघांच्यात सुसंवाद आम्ही दोन्ही टीममध्ये न करू शकल्यामुळं थोडासा विसंवाद निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना थोडक्यात पराभव पत्करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली होती, तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 तालुक्यातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्यामुळं आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. माझं वक्तव्य असं होतं की तुम्ही अवताळेंना निवडून द्या, योग्य वेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, आजही मी त्याच्यावर कायम आहे. योग्य वेळ जेव्हा येईल त्यावेळेस तो कार्यक्रम करायचाच आहे. आज मात्र लढाई कोरोनाशी करायची आहे, आज सरकारशी लढाई करायची नाही आहे. आजची लढाई ही आपली सगळ्यांची कोविडशी आहे, त्यामुळे आता आमचं सगळ्यांचं लक्ष, आमचे सगळ्यांचे श्रम हे कोरोनाच्या लढाईच्या पाठीशी आम्ही उभे केले आहे.